मुंबईतल्या सत्र न्यायालयाच्या बाजूच्या एका इमारतीला आग लागल्याची माहिती मिळते। सध्या अग्निशमन दलाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि ज्या इमारतीला आग लागली आहे ती इमारत निर्माणाधीन होती अशी माहिती मिळते। आगीचं कारण अस्पष्ट आहे, परंतु ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत। मुंबईच्या सेशन्स कोर्ट जवळच्या एका इमारतीला ही आग लागल्याची माहिती मिळते। या इमारतीमध्ये काम तर अर्थात सुरू होतं, परंतु इमारत निर्माणाधीन होती। सेशन्स कोर्टाच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे। अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतात। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या एकूण 3 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। मुंबईच्या सत्र न्यायालयाच्या बाजूला असलेली ही इमारत, या इमारतीचं काम सुरू होतं। ही इमारत निर्माणाधीन आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।